Good morning students, today we are going to learn the remaining part of our fifth lesson, pronouns. Okay, now look here, in today's spread we are going to learn about the reflexive pronouns. Reflexive pronouns baddal apan pahanar ahot. What is meant by the reflexive pronouns? Reflexive pronouns is called atmavachak sarvaname, manje swata vishayi je vaparle janare. For example, look here, when self is added to my, your, him, her, it, and selves, to ourselves, yourselves, themselves, we get what are called the compound personal pronouns, that is called the reflexive pronouns. Baga ki ja veles sarvanaman sobat je ki ahe my sobat self ghetla je myself युअर सोबत सेल्फ लावलं युअर सेल्फ हिम सोबत सेल्फ अटॅच केलं हिम सेल्फ हर सोबत आपण सेल्फ जर लावलं तर हर सेल्फ इट सोबत लावलं सेल्फ तर इट सेल्फ आणि त्यानंतर जर आपण सेल्फ सेल्फ हा शब्द जर आपण आवर सोबत लावला आवर सेल्फ युअर सेल्फ देम सेल्फ सेल्फ आणि सेल्फ ज्यावेळेस या प्रोनाऊन सोबत लावलं जातं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणतो रिफ्लेक्सिव्ह म्हणजे आत्मवाचक सर्वनामे लक्षात राहील रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे काय आत्मवाचक सर्वनामे ओके नाउ लुक हियर अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स इज अ प्रोनाऊन सच एज माय सेल्फ युअर सेल्फ हर सेल्फ विच रेफर्स बॅक टू द सब्जेक्ट जे की काय करतात सब्जेक्टला रेफर करतात परत रेफर करणे म्हणजे काय करणे इंडिकेट करणे डिनोट करणे कशाला डिनोट करतात रेफर करतात सब्जेक्टला आणि कसे करतात बॅक सपोर्ट करतात किंवा बॅकला रेफर करतात ऑफ अ सेंटेन्स ऑर क्लॉज आणि मग ते क्लॉज पण असू शकतो किंवा सेंटेन्स सुद्धा असू शकतं ओके Look here, they are called reflexive pronouns when the action done by the subject turns back upon the subject. ज्यावेळेस होणारी जी action आहे ती turn back होते reflect होते काय होते turns back होते आणि reflect होते त्यावेळेस त्या pronouns ला आपण काय म्हणतो reflexive pronouns असं म्हणत असतो ओके फॉर एक्झाम्पल आय हर्ट मायसेल्फ म्हणजे या ठिकाणी आय साठी वापरलेला आहे माय सेल्फ या ठिकाणी हे माय सेल्फ काय करतं या सब्जेक्टला हे करतं रिफ्लेक्ट करतं टर्न बॅक होऊन ओके नाव त्यामुळे हे माय सेल्फ आलेलं हे आय साठी आहे नाव नेक्स्ट वी हर्ट आवर सेल्फ आम्ही स्वतःसाठी किंवा मग या आम्ही स्वतःच आमची स्वतःला हर्ट करून घेतली दुखापत करून घेतली या ठिकाणी आलेले आवर सेल्फ हे काय आहे की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे हे आहे प्रोनाऊन सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स जे प्रोनाऊन सब्जेक्टच्या ठिकाणी वापरले जातात त्याला आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स म्हणतो आणि जे प्रोनाऊन्स बघा ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याला सेल्फ किंवा सेल्फ हा प्रोनाऊन्स वापरलेला आहे त्यांना आपण काय म्हणतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणतो किंवा मग आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो नाउ नेक्स्ट यू विल हर्ट युअर सेल्फ या ठिकाणी आपण वापरलेलं आहे यू विल हर्ट युअर सेल्फ नाउ लुक हियर ही हर्ट हिमसेल्फ त्याने स्वतः स्वतः दुखापत करून घेतली या ठिकाणी आलेले हिमसेल्फ कशासाठी आलेले ही या सब्जेक्ट साठी वापरलेलं आहे ही हर्ट हिमसेल्फ नाव नेक्स्ट शी हर्ट हरसेल्फ या शी साठी तिने स्वतःलाच दुखापत करून घेतलेली आहे शी हर्ट हरसेल्फ नाव नेक्स्ट द डॉग हर्ट इटसेल्फ आता डॉग हे काय ॲनिमल आहे आणि ॲनिमल साठी वापरलेलं आपण जे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे आत्मवाचक सर्वनाम आहे जे की काय आहे इटसेल्फ ओके दे हर्ट देमसेल्फ आपल्या प्रोनाऊन मध्ये काय आहे की जे प्ल्युरल आलेलं आहे ते आहे दे हर्ट देमसेल्फ Now look here. Okay, these are the pronouns he, himself. Okay, that means subjective pronouns. The pronouns which use
in the place of subject. Subject च्या ठिकाणी वापरलेले जे प्रोनाउन्स आहेत ही शी. ओके, नाउन हे सुद्धा दे हे प्रोनाउन सुद्धा काय सब्जेक्टिव प्रोनाउन्स आहे. आणि त्यानंतर आलेले हे देमसेल्फ हे काय रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो. नाउ लुक हियर, इट विल बी नोटिस दॅट ईच ऑफ दिस रिफ्लेक्सिव प्रोनाउन्स इज यूज ऍज द ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ किंवा देमसेल्फ हे काय या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून आलेले आहेत, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, क्रियापदाचं कर्म म्हणून आलेले. अँड रेफर्स टू द सेम पर्सन ऑर थिंग ऍज दॅट डिनोटेड बाय द सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आणि तेच काय केलेले डिनोट केलेलं आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इटसेल्फ, हरसेल्फ, हिमसेल्फ आणि देमसेल्फ हे काय आहेत की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, ऑब्जेक्ट म्हणून वापरलेले आहेत, कर्म म्हणून वापरलेले आहेत. आणि सुरुवातीचे ही, शी, दे हे प्रोनाउन कसे आहेत सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहेत जे सब्जेक्टच्या ठिकाणी वापरलेले आहेत. नाउ नेक्स्ट वन, एम्फॅटिक प्रोनाउन्स. एम्फॅटिक प्रोनाउन्स मीन्स व्हॉट? नाउ लुक ऍट द फॉलोइंग सेंटेन्स. सुरुवातीला आपण हे सेंटेन्स वरून समजून घेऊया. आय विल डू इट माय सेल्फ, आय विल डू इट माय सेल्फ, आय माय सेल्फ सॉ हिम डू इट. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, यू युअर सेल्फ कॅन बेस्ट एक्सप्लेन. नेक्स्ट, शी हर सेल्फ सेज सो. नेक्स्ट, आय वॉज टोल्ड सो बाय द टीचर हिमसेल्फ. आय वॉज टोल्ड सो बाय द टीचर हिमसेल्फ. नेक्स्ट, the town itself is not very large and they themselves admitted their guilt. Now in this example, look here, I myself, I cha nantar vaparlela myself, you cha nantar yourself. Next, she cha nantar vaparlela herself. Next, ya tikani teacher, he teacher ahe tyacha nantar himself vaparlela ahe tyanna shodha. Next, ya tikani द टाउन, आता या टाउन साठी वापरलेला आहे इटसेल्फ. आणि नेक्स्ट, ओके, दे या प्रोनाउन साठी वापरलेला आहे देमसेल्फ. यू कॅन इझिली अंडरस्टँड. नाउ लुक हियर, एम्फसायझिंग प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन्स आणि एम्फसायझिंग प्रोनाउन्स. ओके, एम्फसायझिंग प्रोनाउन्स कॅनॉट स्टँड अलोन ऍज सब्जेक्ट. आता ते काय करतात, सब्जेक्ट म्हणून थांबू शकतात का अलोन? नाही. प्रोनाउन्स कॅनॉट स्टँड अलोन ऍज अ सब्जेक्ट, ते सब्जेक्ट म्हणून करता म्हणून थांबत नाही. ओके, इट इज देअर फॉर इनकरेक्ट टू से ओके माय सेल्फ सॉ हिम डू इट. आता या ठिकाणी जर सुरुवातीला आपण माय सेल्फ घेतलं, एम्फॅटिक किंवा एम्फसायझिंग प्रोनाउन जर सुरुवातीला घेतलं माय सेल्फ, तर लक्षात ठेवा की या ठिकाणी घेतलेलं हे स्टँड होऊ शकत नाही किंवा करेक्ट सब्जेक्ट होणार नाही, करेक्ट सेंटेन्स होणार नाही, कारण हे सब्जेक्टचं काम करू शकत नाही. पण ज्यावेळेस आय माय सेल्फ सॉ हिम डू इट, आता या ठिकाणी आय हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन घेतलं आणि त्यानंतर जर एम्फसायझिंग प्रोनाउन्स घेतलं तर हे योग्य अर्थ दाखवतं. करेक्ट, लक्षात असू द्या की जे प्रोनाउन्स, जे आपले रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत, ते काय करतात दुसऱ्या एका सब्जेक्टिव्ह प्रोनाउन सोबत लागून आलेले असतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं यू आणि हे युअर सेल्फ काय प्रोनाउन, म्हणजे सब्जेक्टला लागूनच जे प्रोनाउन्स येतात या सब्जेक्टच्या प्रोनाउन्स वर हे प्रोनाउन्स काय देतात, एम्फसाइज करतात, जोर देतात. त्यामुळे यालाच काय म्हणतात, एम्फॅटिक प्रोनाउन्स. म्हणजे आय माय सेल्फ, मी स्वतः, माझं स्वतः, म्हणजे मी तर आहेच पण माझ्या स्वतःवर काय केलेलं आहे, मी स्वतः काय केलेले त्याला सॉ हिम डू इट आणि मी स्वतः ते करताना हे केलेलं आहे अशा पद्धतीचा. यू युअर सेल्फ, तू स्वतः, अशा पद्धतीने ज्यावेळेस सब्जेक्ट प्रोनाउन वर जोर दिला जातो त्यालाच आपण एम्फसायझिंग प्रोनाउन्स असं म्हणतो किंवा मग आपण एम्फॅटिक प्रोनाउन सुद्धा असं म्हणतो. ओके, टीचर हिमसेल्फ, आता ही साठी आपण ही थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आलेला आहे टीचर, एखादं नाउन किंवा प्रोनाउन आलेला असेल तर त्यासाठी सुद्धा आपण हे प्रोनाउन एम्फसायझिंग प्रोनाउन्स वापरू शकतो. दे हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे आणि याच्यासाठी आपण वापरलेलं देमसेल्फ. म्हणजे
सब्जेक्टिव प्रोनाउनच्या बरोबरच म्हणजे प्रोनाउनच्या बरोबरच लागून जे आलेले प्रोनाउन्स असतात आणि त्याच्यावर जास्त एम्फसाइज करत असतात, जास्त जोर, जास्त फोकस करतात, त्यालाच आपण काय म्हणतो एम्फसाइजिंग प्रोनाउन असं म्हणतो. पर्सनल प्रोनाउन्स माय सेल्फ, युअर सेल्फ, हर सेल्फ दॅट आर यूज फॉर द सेक ऑफ एम्फसाइज आर कॉल्ड द एम्फॅटिक और एम्फसाइजिंग प्रोनाउन्स. ओके, इट इज वन डेफिनेशन ऑफ एम्फॅटिक प्रोनाउन्स. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट दिस कंटेंट. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.